दहशतवाद काळ्या पैशांचं कंबरड मोडणारा निर्णय म्हणून नोटाबंदी केल्यानं खऱ्या अर्थानं उद्योग सेवा क्षेत्राचं नुकसान झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या जबाब दो आंदोलनात करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार करणार होते, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निघालेल्या आंदोलनाला अजित पवार यांची गैरहजेरी होती. यावेळी युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या, मोदी सरकार जबाब दो अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चामध्ये शहराध्यक्ष चेतन तुपे, दिलीप बराटे, प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे, वैशाली नागवडे, राकेश कामठे, मनाली भिलारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बेरोजगारीच्या विरुद्ध केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान म्हणले होते की आम्ही दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ, परंतु त्यांना कुठलाही रोजगार नाही होता. त्यांनी असं सांगितलं की भजी तळा काहीतरी धंदा करा, त्याचं अपयश आहे. त्यामुळे हा तरुणाई